मी आपलं मराठी हेल्प या चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. अर्जदारांची नोंदणी जी आहे योजनेसाठी सुरू झालेली आहे आणि याच्यासाठी जो कालावधी आहे तो 15/11 ते 29/11 पर्यंत आहे. याच्यामध्ये जे आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं, याच्यामध्ये शेळी त्याचप्रमाणे गाई आणि म्हशी वाटप करीता ही योजना आहे. त्याच्यामध्ये अर्जदाराची नोंदणी तुम्ही कशी कराल, ते योजनेसाठी अर्ज करा इथे वरता इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथे काहीच नाही टाकायचं, इथे येतं तुम्ही नवीन आहे ना, त्याच्यामुळे अर्जदार नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे जे आहे इथे काही दिलेलं आहे ते सर्व वाचून घ्यायचं. जसं की तुम्हाला जे आहे सर्व जे स्टार दिलेलं आहे ते माहिती टाकायची आहे. तुमचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे. स्वतःच्या वापराचा मोबाईल नंबर जो आहे चालू असला पाहिजे तो नंबर. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग जात प्रमाणपत्र आहे का होय म्हणणेच तुम्हाला गरजेचं राहील. अर्जाप्रमाणे प्रथम तुमच्या तालुक्यात दिलेल्या योजनेचा लक्षांक पाहावा. राशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे संख्या अचूक लिहावी. कुटुंबातील एकाच व्यक्तीचा योजनेचा लाभ घेता येईल. माहिती पूर्णतः खरी पाहिजे आणि अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी एवढं सर्व याला लागत आहे. तर हा त्याचा जो आहे अर्ज आहे. इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, इथं वय टाकायचं आहे, इथं पहिलं नाव मधलं नाव, त्याच्यानंतर आडनाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं लिंग स्त्री पुरुष इतर दिलेलं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. सुरुवाला ईमेल आय डी टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे. त्याच्यानंतर जात प्रवर्ग जात, त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र आहे का, त्याच्यानंतर दिव्यांग तुम्ही आहे का, त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखाली आहे का, शैक्षणिक पात्रता तुमची काय आहे, नजीकच्याच जे आहे 3 महिन्यातलं जे आहे 8 अ तुमचं क्षेत्रफळ म्हणजे तुमच्याजवळ जे शेती आहे ओके 8 अ क्षेत्र हेक्टरमध्ये तुम्हाला भरायचं. राशन कार्ड क्रमांक टाकायचा, बँकेचं नाव टाकायचं, खाते क्रमांक, IFSC नंबर, शाखा कुठली आहे ते लिहायचं. त्याचप्रमाणे तुमचा फोटो, तो फोटो जो आहे तुमचा जो फोटो असेल त्याच्यावर फोटो काढायचा आणि पेंटमध्ये जायचं. मी तुम्हाला दाखवून देतो इथे. पेंटमधून जे आहे इथे रिसाईज ऑप्शन असतं, त्याची साईज जी आहे ती 25 करून घ्यायची म्हणजे तो छोटा होऊन जाईल ओके. तरी जर झाला नाही छोटा त्या साईजमध्ये नाही आला, साईज तुम्ही कसे चेक कराल, त्याला सेव्ह करायचा आणि त्याच्या प्रॉपर्टीवर जाऊन साईज बघून घ्यायची. सेव्ह करताना डेस्कटॉपवरती सेव्ह करायचं म्हणजे घ्यायला त्याला अडचण जाणार नाही. त्याचप्रमाणे स्वाक्षरीचं सेम असंच करायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये कुटुंब संख्या लिहायची आहे, पुरुष किती आहे तुम्ही स्वतः सोडून, स्त्री किती आहे एकूण, आधार क्रमांक, सदस्याचे नाव, लिंग आणि वय सर्व टाकायचं. त्याच्यानंतर पुढे चला म्हटलेलं आहे आणि ह्या भरल्यानंतर मग पुढे काही याच्यामध्ये असेल तर इतकं आहे. याच्यामध्ये युजर मॅन्युअलसुद्धा दिलेला आहे, तर युजर मॅन्युअलमध्ये तुम्ही बघू शकता. संपूर्ण याच्यामध्ये अशा पद्धतीचं हे आहे. तरी तुमच्या लक्षात आलं असेल, तरी काही अडचण येत असेल भरताना तर तुम्ही कमेंट करू शकता. कमेंट करा म्हणजे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.